आपल्या घरात एखादी तरी अशी व्यक्ती असतेच ज्याला लहान सहान गोष्टीवरून सतत राग येतो, संताप येतो. अशा संताप येणाऱ्या व्यक्तींना शांत करण्यासाठी शिवमहापुराणामध्ये एक उपाय सांगितला आहे. कोणता आहे तो उपाय, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, हा उपाय तुम्ही कोणत्याही शिवरात्रीला करू शकता. शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात येत असते. आपण ती कधी आहे हे कॅलेंडरमध्ये किंवा पंचांगामध्ये पाहू शकता. आणि त्या शिवरात्रीच्या दिवशी हा छोटासा उपाय तुम्ही रागीट व्यक्तीला, क्रोधी व्यक्तीला थोडंसं शांत करण्यासाठी करू शकता. हा उपाय केवळ एकदाच करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला 5 बेलाची पानं लागणार आहेत. या बेलाच्या पानांची देठं आहेत ती तोडायची आहेत. 5 बेलपत्रांची 5 देठं तोडून आपण जवळपास असणाऱ्या महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. आणि जाताना एक तांब्याभर पाणी भरून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण हे 5 देठं शिवलिंगाच्या अशा भागावर जिथून पाणी ओघळून खाली पडते त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. ही जागा म्हणजे भगवान शंकरांची सर्वात धाकटी कन्या अशोक सुंदरी तिची जागा आहे. ही 5 देठं आपण तिथे ठेवायची आहेत. त्यानंतर आपण हटकेश्वर महादेव महाराजांचं स्मरण करायचं आहे. हटकेश्वर महादेव हे कोणत्याही व्यक्तीला, जो खूप हट्टी आहे, जो कोणत्याही गोष्टीत खूप ताणतो, त्या व्यक्तीला शांत करतात. तसंच हटकेश्वर महाराजांचे महात्म्य खूप मोठे आहे. अशा प्रकारे आपण हटकेश्वर महाराजांचं नाव घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या घरातून आणलेलं जे पाणी आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील जी कोणती व्यक्ती आहे ती शांत होऊ दे, त्यांचा रागीटपणा कमी होऊ दे, त्यांच्या क्रोधावर नियंत्रण येऊ दे. हे जल अर्पण केल्यानंतर हे जल अर्थातच जिथे वाहत वाहत अशोक सुंदरीचं स्थान आहे तिथून खाली वाहत येणार आहे आणि त्या पाण्यासोबतच या 5 बेलाची देठंसुद्धा वाहून येणार आहेत. काही काड्या खाली पडतील, जितके देठं खाली पडतील तितके आपण उचलायचे आहेत आणि त्या रागीट व्यक्तीला ही देठं खाऊ घालायची आहेत. फक्त महाशिवरात्रीच्याच दिवशी हा उपाय करायचा आहे. महादेवांच्या कृपेने त्या व्यक्तीचा राग शांत होतो. मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर सणवार, व्रतवैकल्य यांची सविस्तर माहिती देतो. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो. आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं मोफत आहे. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. अहो मग वाट कसली बघताय. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.